हरिओम, मी स्वपूजा जितेंद्र सावळ, उपासना केंद्र बांदा. माझा अलीकडचाच एक अनुभव आहे, अगदी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यातला. ह्यावेळी भरपूर पाऊस झाला आणि खूप विजा वगैरे चमकत होत्या. मी सावंतवाडीला गेलेले डॉक्टरांकडे, तर माझे मिस्टर मला सांगत होते की तू बसने जा, गाडी घेऊन जाऊ नकोस, कारण पावसाचे दिवस आहेत, परत विजा वगैरे चमकत आहे. तर मी त्यांना म्हटलं की नको, आज माझी डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, तर मी जाऊन येते. असं ते बापू आहेत, बापू काळजी घेतील माझे, म्हणून मी एकटीच निघाले. डॉक्टरांकडे खूप गर्दी होती. जरी मी नंबर लावलेला होता, तरी पण त्यांनी सांगितलं की हे सगळे पेशंट येऊन बसले आहेत, तुम्ही नंबर लावला पण तसं होणार नाही, हे सगळे पेशंट गेल्यानंतर तुमचा नंबर लागणार. म्हणून मी म्हटलं अरे बाबा, त्यांना मी सांगते की म्हटलं मॅडम मी गाडी आणली आहे आणि पाऊस तर भरपूर पडतोय आणि विजा पण चमकत आहे, मी बांद्यातनं आली आहे, तर म्हटलं मला जरा लवकर जायचंय, बघा काय होतंय. तर ते म्हणाले की बघूया काय होतंय काय, पण एक तुम्हाला 7 साडेसात 7:30 पर्यंत तुमचा नंबर लागेल. मी म्हटलं ठीक आहे बघूया. म्हणून माझा नंबर लागला, मी अगदी क्लिनिकमधनं त्यांच्या 7:45 बाहेर पडले. बाहेर आले तर तिथे असताना मला अजिबात वाटत नव्हतं की अरे बाबा, म्हटलं पाऊस बहुतेक शांत झाला आहे, पण बाहेर येऊन बघते तर काय पाऊस चालू होता आणि पाऊस तो होता पण विजा एवढा चमकत होता आणि एवढा गडगडाट येईल, तर मला मला मी तरी घरातनं कधी बाहेरच पडायचे नाही अशा गडगडाटामध्ये. पण मी म्हटलं काय अरे बाबा, आता बापूनं म्हटलं बापू बघा, आता मी तर एकटीच म्हटलं आहे आणि जर इथे थांबले आणि उशीर झाला तर म्हटलं खूपच काळं होणार आहे, आणि म्हटलं मी एकटी आहे, साधारण 8:00 दरम्यान म्हटलं काहीतरी वाहनं वगैरे असणार, तर म्हटलं मी आता बाबू तुमचं नाव घेते आणि म्हटलं मी बाहेर पडते, म्हटलं चला तुम्ही पण म्हटलं माझ्याबरोबर चला आणि तुम्ही मी तुमच्या बरोबर, म्हटलं मी आता निघते, म्हटलं घरी पण काळजी करत होते पण फोन पण लागत नव्हता गडगडाटामुळे, फोन पण आणि मला ते एका दुकानवाली पण म्हणाले आली अगं फोन बंद करा, फोनमध्ये चालू करू नकोस, फोन बंद करून चला, आणि मध्ये कुठे झाड वगैरे दिसलं तर थांबू नकोस. मी तिला म्हटलं ठीक आहे, माझ्या ओळखीचीच होती, तिला म्हटलं मी आता निघते, आधी मी रेनकोट वगैरे घातला आणि मी निघाले आणि मी बापूंचा मंत्रगजर म्हणायला सुरुवात केला, रामा रामा आत्मा रामा सुरू केलं. मी जे सावंतवाडीतनं सुरू केलं आणि मी पहिल्यांदा हळूहळू म्हणत होते, नंतर जसा विजाचं कडकडा तसं माझा आवाज खूपच मोठा होता, अक्षरशः मी रस्त्याने जात होते ना, तर मला असं वाटतं की मी मोठ्याने एवढा म्हणते की सगळेजण बहुतेक ऐकतायत माझा मंत्रगजर, सगळेजण ऐकतायत, पण काय सांगू की मी जशी जशी पुढे जात होते ना, तसं तसं ते विजांचा हे जे चमचमत होतं ना ते कमी कमी होत जात होतं. आणि जिथे सावंतवाडी बांधल्या सावंतवाडीतनं बांधल्या जाताना मध्ये एक घाट मिळतो, छोटासा घाट मिळतो, त्या घाटामध्ये तर मला खूप भीती वाटते, पण मी बापूंना म्हटलं की काहीतरी करा की कोणतरी सोबत असू दे, म्हटलं बापू तुम्ही आहात पण काहीतरी असं तुम्ही म्हटलं मागे बसले मला माहिती आहे, पण म्हटलं काहीतरी समोर असू दे, कोणाच्या तरी लाईट गाडीच्या लाईट वगैरे असं दिसू दे, म्हणजे मला घरी जाईपर्यंत काय प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि एक एसटी ना अक्षरशः पूर्ण घाट उतरेपर्यंत माझ्या पुढे, म्हणजे आणि मी एसटीच्या मागे आणि माझ्या मागच्या मागच्या बाजूला एक गाडी 4-व्हीलर, म्हणजे अक्षरशः तरी मला असं लाईट दाखवतात ना, तसं मला ते लाईट दाखवून मला त्या अगदी घाटाच्या खाली अगदी सुखरूप घेऊन गेले. आणि नंतर मग हळूहळू खाली येईपर्यंत विजा शांत झाल्या, गडगडाट कमी झाला, पाऊस कमी झाला, अगदी मी घरी येईपर्यंत म्हणजे मला बापूने अगदी असं अलगत कसं घेऊन येतात अगदी आपल्या बाळाला, तसं अगदी घरी घेऊन आले. मी घरी आल्याबरोबर माझी मुलगी बाहेर धावत बाहेर आली, मम्मी तू घाबरलीस ना, मी म्हटलं की नाही गं मी हे मंत्रगजर चालू केलं आणि म्हटलं बापू होते माझ्याबरोबर, आणि मी म्हणजे अगदी एवढं की बापूने हे केलं, मला डेअरिंग दिलं का की चल तू तुझे मी तुझ्याबरोबर आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या जॉबमध्ये असू दे किंवा माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये असू दे माझ्या संसारामध्ये असू दे, की बापूने मला ना एवढं हे केलं, बॅकिंग दिलं आहे ना, की मला असं वाटतं की बापू आहेत ना तर मला काही हे नाही, कोणाची तशी गरज नाही असं मी म्हणत नाही, पण बापू आहेत ना तर मी बिंदास आहे बापू, त्याच्यामुळे बापूंची खरंच मी खूप ऋणी आहे अंबरने. हरिओम.